नेते गुलाबराव डेरे यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. ते 65 वर्षांचे होते. उपचारादरम्यान पुण्यातील खासगी रुग्णालयात त्यांची प्राणज्योत मालवली. सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात 1956 साली जन्म झालेल्या गुलाबराव डेरे यांचे जेमतेम 4th पर्यंत शिक्षण झाले होते. ते 1968 सालापासून दुग्ध व्यवसायात कार्यरत होते. तालुक्यातील पहिला संकरित गोपालनाचा व्यवसाय त्यांनी सुरू केला. वडगाव आमली येथील सहकारी दूध संस्थेचे अध्यक्षपद ते तालुका दूध संघाच्या उपाध्यक्षपद ही त्यांनी भूषवले होते. अल्पशिक्षित असताना देखील दूध उत्पादक व शेतकरी वर्गाविषयी त्यांचा प्रचंड अभ्यास होता. दूध उत्पादक व शेतकऱ्यांच्या प्रश्नांविषयी त्यांनी शासन दरबारी वारंवार मोठा पाठपुरावा केला होता. दुधाच्या प्रश्नांसंदर्भात गुजरात राज्याचा अभ्यास दौरा करून त्यांनी तो अहवाल महाराष्ट्र राज्य शासनाला सादर केला होता. स्वर्गवासी गुलाबराव डेरे यांच्या दुधाच्या प्रश्नाविषयीची तळमळ पाहून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी, माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्याशी त्यांची जवळीक झाली होती. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या जिल्हा अध्यक्षपदी डेरे यांची नियुक्ती करण्यात आली होती. आजपर्यंत ते संघटनेचे जिल्हा अध्यक्ष होते. माजी खासदार राजू शेट्टी यांच्या सूचनेनुसार त्यांनी पारनेर विधानसभा मतदारसंघातून विधानसभेची निवडणूकही लढवली होती. गेल्या 3-4 वर्षांपासून गुलाबराव डेरे हे किडनी विकाराने त्रस्त होते. त्यांच्यावर पुण्यात डायलिसिसचे उपचार सुरू होते. मात्र तरीही शेतकऱ्यांच्या प्रती असलेल्या आत्मीयतेमुळे अगदी अलीकडच्या कोरोनाच्या काळातही त्यांनी आपल्या प्रकृतीची पर्वा न करता पारनेर तालुक्यात झालेल्या शेतकरी आंदोलनात सहभागी झाले होते. त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगा, 3 मुली असा परिवार आहे. शिक्षक नेते भाऊसाहेब डेरे, निवृत्ती डेरे यांचे ते बंधू होते. काल उशिरा पुण्यातच त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या निधनाने शेतकरी नेता हरपल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. ब्युरो रिपोर्ट, मायभूमी न्यूज, पारनेर. अहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोडीची अपडेट पाहण्यासाठी मायभूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.